सुट्टीचा दिवस आहे माझा. ऑलरेडी सुट्ट्या लागलेल्या आहेत तर रोज एक काम करायचं ठरवलंय. काल आम्ही गहू निवडले, एवढे गहू निवडले, आज पुन्हा आम्ही एवढेच गहू निवडणार आहे. रोज थोडं थोडं निवड. लक्ष्मीचं चाललं खेळायचं काम सकाळी सकाळी. काय घेतलं तू सकाळी सकाळी लक्ष्मू? चॉकलेट दूध. चॉकलेट दूध पिला लक्ष्मी? तुला चॉकलेट दूध आवडतं? पहिले तो पहिला आजीपण तुला ऐकायचं नाही, पण आता तो सुटावून दिवसभरात दोन तीन वेळा दूध मागतो, तर मी प्रोटीनची त्याला पावडर घेतलेली आहे. तर ही चॉकलेट अमूलची प्रो चॉकलेट पावडर जी आहे ती नवीन घेतलेली मी, आणि त्याला याच्यामुळे दूध दुधाला पण छान चव येते, म्हणजे चॉकलेटचा फ्लेवर आहे त्याच्यामुळे खूप छान आहे ना लक्ष. तर या पावडरमुळे त्याला दूध प्यायला खूप आवडतं. तर लक्ष्मीची मावशीची मुलगी पण आली होती काल रात्री, ती माझी भाची आज झोपलेल्याच आहे. तर लक्ष्मीला करमत नाही म्हणतो, लक्ष्मी उठवतोय त्यांना. दीदी सकाळ झाली, उठा उठा, जल्दी उठा, सकाळ झाली त्यांना म्हणा उठ. इथे आम्ही भिंतीवर लक्ष्मीसाठी ABCD पण लावलेली आहे, म्हणजे तो रोज रात्री त्याचा त्याचा बरोबर म्हणतो. आता त्याची पूर्ण पाठ झालेली ABCD आहे ना. मागे भिंतीचं काम चालू आहे. तर इथे जे छोटे छोटे मुलं दिसत आहे, काल आम्ही लक्ष्मीचे कपडे त्यांना दिले, जे छोटे होत होते चांगलेच कपडे होते नवीनच, तर त्या मुलांना दिले तर ते आज घातलेले बघा त्यांनी. मस्त वाटतं ना असं की काहीतरी यूज होतं, काही नवीन नवीनच कपडे होते, काही नवीनच कपडे होते पण त्याचे एकदमच शॉर्ट झाले होते, त्याच्यामुळे तेही देऊन टाकले आणि ते त्यांनी आवडीने घातले, म्हणजे फार आनंद वाटतो मला. तर आज गहू निवडायचे आहेत पुन्हा एकदा. तर मी आता पटकन स्वयंपाक करून घेते. मिस्टर वर्षश्राद्धाला गेले कुठेतरी, म्हणजे ते आल्यानंतरच आम्ही गहू निवडणार आहे, म्हणजे ते गाळून देणार आहे आणि मी निवडणार आहे, कारण मला ॲलर्जी असल्यामुळे मी ते गाळू शकत नाही त्याच्यामुळे. तर इथे एक दिदी उठलेली आहे लक्ष्मीची, उठून बसले आहे. आंघोळ कर जा. लक्ष्मीचं चाललं खेळायचं काम, लक्ष्मीची आंघोळ अजून बाकी आहे. आवडतं कार्टून आहे पप्पा पिक. पप्पा पिक रोज सकाळी उठल्यावर आहे ना लक्ष्मू. आज काय भाजी करावी? पहिले मग फ्रीजमध्ये बघते. सो हे माझं फ्रीज आहे, फ्रीजमध्ये मी सगळ्या डाळी वगैरे भरून ठेवलेले आहे, त्याच्यासाठी की त्याला कीड लागत नाही, अळी लागत नाही, किती वर्षानुवर्ष तसंच राहतात, म्हणून मी त्याच्यामध्ये पूर्ण हे बघा हरभरे, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, इकडे मसूरची डाळ, मुगची डाळ, हे सगळे भरून ठेवलेले. इथे पण इथे पण पूर्ण डाळी. कोणी म्हणता का फ्रीजमध्ये का बरं ठेवते, तर फ्रीजमध्ये खराबच होत नाही म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवते, आणि इथे पूर्ण माझ्या भाजीपाला असतात. तर आज भेंडीची भाजी करते मी, भेंडी पीठ सुद्धा मी त्याच्यातच ठेवते. हे बघा बेसन पीठ, तांदळाचं पीठ, कॉर्न सगळं याच्यातच ठेवते. उडदाची सफेद डाळ, याच्यात दही लावलेलं आहे, याच्यात तुपासाठी लावलेलं आहे, म्हणजे लक्ष्मीला मी तूप, गाईचं तूप जे आहे ते घरीच बनवते. तर असं आहे माझं पूर्ण फ्रीज, भाजी कमी, भाज्या कमी आणि डाळीत जास्त त्याच्यात मी भरून ठेवलेलं आहे, कारण डाळी खराब होत नाही, कारण या अगोदर मी वरतीच ठेवत असते, पण त्या पूर्ण खराब झाल्यामुळे मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायला लागले. तर असं आहे माझं पूर्ण फ्रीज, फ्रीजमध्ये भाजीपाला कमी आणि मी डाळीत जास्त भरून ठेवलेले आहे, कारण खराब होत नाही फ्रीजमध्ये, वर्ष त्या छान राहतात, कीड वगैरे लागत नाही, आळी लागत नाही, त्याच्यामुळे मी त्या फ्रीजमध्येच भरून ठेवलेले आहे. लक्ष्मीचं गाणं म्हणायचं काम चाललंय कसं रे. आणि इथे या कॅरेटमध्ये गावाहून काही केळी आणल्यात यांनी, मागे गावाला गेले होते, ते केळी आम्ही याच्यात पिकट ठेवले होते, त्याच्यानंतर मार्केटहून काही आम्ही खरबूज वगैरे आणलेले होते. आता केळी संपले आहे, लक्ष्मीला केळी खूप आवडतात, या घरच्याच केळी
आणि त्या आपण अशा घरगुती पद्धतीने पिकवतो म्हणून त्या काळ्या पडतात. आपण ज्या बाजारात बघतो त्या पूर्ण पिवळसर दिसतात, त्या पावडरमध्ये पिकवत असतील कदाचित त्याच्यामुळे. कारण घरी आम्ही बऱ्याचदा आता केळी पिकवतो ना, तर ते अशा काळ्याच पडतात थोड्याफार. आणि हे खरबूज आहे ते पण पिकट ठेवलेले, ते पण स्वच्छच आणलेले. तर आता ह्या दोघी उठल्यामुळे तर आंघोळीला गर्दी झाली, नंबर लागले, सगळे बाथरूममध्ये घुसायला पाहताय. तर इथे बाथरूममध्ये लक्ष घुसलाय. आता लक्षूला आंघोळ घालायची झाली. मेरे पटकन आंघोळ कर. काय हो, ब्लॅक नाही, ब्लॅक नाही तो, व्हाईट कलरचा आहे. आता मी या सगळ्यांना शॉवर लावून देते आणि सगळे म्हणे एकच आंघोळ करते. आहे ना लक्ष, करू दे तुला दीदीला पण आंघोळ. हा करू देशील ना, फक्त नाही ना दीदीला आणि चेतना दीदीला, तिला नाही घेत. तर लक्षूची आंघोळ झाली मस्त पैकी. थंडी वाचली का लक्षू तुला? त्याला गरम पाणी लागत नाही म्हणून त्याने थंड पाण्याचा शॉवर सुरू केला होता. मज्जा आली ना शॉवर खाली ना. लक्षला काय हवं? काय काय वाटलं मी नाही का खरबूज खरबूज. आमच्या मावशी आहे, मस्त मावशी आहे एकदम, वॉचमॅन मावशी आहे. मी भांडे घासायला बोलवते पण मला खूप आवडता. मावशींचा स्वभाव पण छान आहे आणि काम पण छान आहे म्हणून मला खूप आवडतं आणि समजदार पण आहे. आता मी इथे भेंडीची भाजी करते, कुरकुरीत व्हावी म्हणून मी ती एकदम बारीक कापली मसाला भेंडी करायची आहे, कारण सर्वांना मसाला भेंडी आवडते. तर मावशींचं काम झालंय, म्हणजे का तुम्ही मावशी चालले आहे. आता घरी मावशींना मी कोणतंही काम लावलं तरी त्यांनाही म्हणत नाही, हे एक विशेष आहे. आणि मी प्रेग्नेंट असताना मावशींनी मला खूप सपोर्ट केला, खूप म्हणजे खूपच. कधी कधी मी दोनदा बोलवायची तरी यायचा, पण मोठा सुद्धा आवडून द्यायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दर सॅटर्डे संडेला फिरायला जातो, तर सकाळी निघून गेलो तर संध्याकाळी 5 येतो, तरी मावशी यांना भांडे घासून द्या तरी सुद्धा येतात त्या. हे एक विशेष आहे, मावशी मला खूप आवडता, एकदम आईसारख्याच आहे, मला खूप आवडता, मस्त आहे. मस्ती करतो लक्ष्मी मावशीसोबत, पण आज तो खायला जरा बिझी आहे. मावशीनं बाय कर ना. तर इथे आम्हाला खरबूज खूप आवडतं, आहे ना लक्ष? खरबूज सगळे सफेद केले, असं आमचं खाणं आहे, है ना? वा अजून देऊ. बर थांब, लक्षूला खरबूज खूप आवडतात, अजून देते मी त्याला एक कापून. लक्षूला फळं खूप आवडतात, म्हणजे खरबूजच आवडतं किंवा कलिंगडच आवडतं असं काही नाही, त्याला सगळेच फ्रूट खूप आवडतात. त्याच्यामुळे नेहमी वेगवेगळे फळं आणते. आता उन्हाळ्यात हे जे ज्या सीझनला मिळतात तेच मी जास्त आणते. आता ह्या सीझनला फक्त खरबूज आणि हे मिळत आहे, त्याच्यामुळे मी हेच आणते सध्या त्याला, खरबूज आणि टरबूज.
तर हे लक्ष्मण मी आता पुन्हा देते दीदी आणि लक्ष्मण दीदीला पण खाऊ दे हा खाऊ देणार आहे दीदीला पण लीना आलेली आहे लीनाला चिकन खूप आवडतं मला पण आवडतं म्हणून आमच्या दोघांसाठी मी चिकन आणि भेंडीचं भरी इथे चटणाला म्हणजे माझी भाजी आणि माझ्या मिश्रांना आणि लक्ष्मला केली चपात्या पण झाल्या आता राहिलं फक्त चिकन चपात्या पण झालेल्या आहे दीदी इथे झाडू मारते दीदी पण मला खूप हेल्प करते आणि ही दीदी गप्पा मारते ही मदत करत नाही तर दीदी छान पैकी घरावरते झाडू पण मस्त मारते आणि कुत्रे आहे ना लक्ष दीदी काम करते काम पिकलंय का खराब असेल ते टाकून दे ते नको देऊ खराब असतील ते टाकून दे टाकून सोलून बाग पहिले दीदी सोलून बाग मध्ये चांगले असेल तर नको चांगली ती ठेव खाय ना मग खा सोलून बाग तर ही लीना दीदी आहे माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि चेतना माझ्या भावाची मुलगी आहे दोघे नाही सुटताय म्हणून इकडे आले माझ्याकडे लक्ष्मीला पण करमणूक निकालो निकालो त्याच्यासाठी भाजी पोळी खायची म्हणजे ताकद येते आली का ताकद लक्ष रोज भाजी पोळी खातो मग त्याला ताकद येते आहे ना चल तुला भेंडीची भाजी पोळी येते लक्ष्मीला भाजी पोळी वाढली आहे आता लक्ष्मी भाजी पोळी खाणार आहे ना चल छान आहे ना चांगले नाही आहे लक्ष छान आहे ना खा भाजी पोळी खा हा तर लक्ष भाजी पोळी खातोय आवडीने खातो पहिले भाजी पोळी तर अजिबात खात नव्हता म्हणजे फक्त त्याला वरण भात किंवा खिचडी भात हा हा खातो खातो पण आता स्वतःहून मागतो भाजी पोळी म्हणजे मी ते प्रोटीनचं जे पावडर आणलेले दुधामध्ये त्याने त्याला खरंच खूप भूक लागते दिवसातून 2-3 वेळा तो मागत असतो भाजी पोळी किंवा तर इथे भात चिकनची भाजी पोळी आणि कडक्यातलं चटणी कांदा ते आता लक्ष पण बसलाय जेवायला मावशी जेवण झालंय म्हणून आता ती नाही बिकॉज ही व्हेजिटेरियन आहे मटन चिकन खात नाही अंडे खाते हा अंडे खाते असे अंडे राहून खाते नाव इथं जेवण चालू आहे तुम्ही पण जेवण करा मजेत राहा मटन चिकन खा हेल्दी राहा बाय